नमस्कार, मी प्रतिभा। हाउ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्याचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात। त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि तो सगळ्यांनाच परिचित आहे, तो म्हणजे दही मिरची। मी माझ्या पद्धतीने आज तुम्हाला दही मिरची कशी बनवायची ते दाखवणार आहे। फार अप्रतिम लागते चवीला आणि तुम्ही फ्रिक्वेंटली ती करू शकता। तर ही दही मिरची कशी बनवायची ते आपण पाहूयाच, पण त्याआधी चॅनलवर जो नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन हमखास तुम्हाला मिळेल। तर ही दही मिरची कशी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। सगळ्यात आधी या अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या, पोपटी रंगाच्या असतात या। 200 ग्रॅम वजनी प्रमाणात मी घेतलेल्या आहेत। घट्ट दही 2 चमचे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा भाजलेली जी बडीसोप असते तीशी कुटून घेतलेली आहे मी। त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, 5 चमचा आमचूर पावडर, 5 चमचा हिंग, 5 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता आपण कृतीकडे वळूया। आता सगळ्यात आधी आपण या ज्या मिरच्या आहेत त्यांचं काप करून घेऊया। काप करण्यासाठी या मिरच्या अशा मधून चिरायच्या आणि तुम्हाला जशा लहान हव्यात बारीक हव्यात तशा तुम्ही चिरू शकता। तर ह्याचं मी आता, ही मोठी मिरची आहे त्याच्यामुळे ह्याचे मी 3 भाग करते असे। आता सगळ्या मिरच्या आपण अशा चिरून घेऊया। सगळ्या मिरच्यांचे छान असे तुकडे करून झालेले आहेत। आता याला फोडणी कशी द्यायची ते पाहूया। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की घालूया सगळ्यात आधी मोहरी। मोहरी थोडीशी तडतडून द्यायची आहे। त्यानंतर त्याच्यात घालायचं आहे हिंग आणि या फोडणीवर आपण आता मिरची घालून घेऊया। आणि मिरची छान अशी तडतडून द्यायची आहे। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे, ही प्रोसेस मंद असेवरच करायची आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं, 1-2 चिमूट। आणि मिरची अशी फोडणी छान परतून घ्यायची। दोन मिनटं परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही मिरची मऊ होईपर्यंत आपण ह्याला वाफ करायची। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढून घेऊया। हे पहा, मिरची कशी छान अशी मऊ झालेली आहे। आता या मिरचीला आपण सगळे मसाले लावून घेऊया। सगळ्यात आधी आपण घालूया हळद, धणा मसाला आणि आमचूर पावडर, बडीसोप पावडर कुटून केलेली किंवा पावडर आणि लाल तिखट। आणि मगाशी आपण थोडंसं मीठ घातलेलं, आता आपण उरलेलं मीठ घालून घेऊया आणि सगळं असं परतून घ्यायचं आहे छान। आणि 1 मिनिटभरच आता आपण ठेवायचं आहे, फार वेळ ठेवायचं नाही कारण मिरची ऑलरेडी आपली मऊ झालेली आहे। हे सगळं परतवून झालं की अजून 1 मिनिट फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे। 1 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। मसाले आपले जे टाकले होते ते सगळे आपले व्यवस्थित त्याच्यावर जुळून आलेले आहेत। मसाल्यांचं कच्चेपणा जाण्यासाठी फक्त आपण मिनिटभर ठेवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे दही। मी व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदीच 10 ते 15 सेकंदामध्येच आपण गॅस बंद करून टाकायचं, कारण दही फार वेळ शिजवायचं नाही। दही टाकून 10 ते 15 सेकंद झाली की आपली जी दही मिरची तयार झालेली आहे गॅस बंद करून टाकायचा। तर आंबट तिखट अशा चवीची ही दही मिरची नक्की करून पहा, फारच भारी लागते। आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा आणि तुमच्याकडे मिरचीचा असा कोणता प्रकार बनवला जातो ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसंच तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान झणझणीत रेसिपीसह। तुम्ही स्वस्त राहा, काळजी घ्या।